नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉकस्टार विराट पवार. तर विद्यार्थी मित्रांनो, या युट्यूब चॅनलवर आपण रोज नवनवीन स्पर्धा परीक्षे संबंधित अपडेट घेत असतो. त्याचबरोबर तुम्ही काही विचारलेले प्रश्न हे सुद्धा सोल्युशन देण्याचा प्रयत्न हा करत असतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या असलेल्या अडचणी या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला सुद्धा विसरू नका. या भागामध्ये आपण शिक्षक भरती व आदिवासी भरती संबंधी तुम्ही काही विचारलेले प्रश्न यांचे उत्तरे हे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्हाला जे प्रश्न तुमचे या भागामध्ये समाविष्ट झालेले नाहीत ते नेक्स्ट भागामध्ये आम्ही समाविष्ट करणार आहोत, त्यामुळे त्या प्रश्नांची काळजी नसावी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विचारलेले प्रश्न आपण एक एक घेऊया आणि त्याचे सोल्युशनही लगेच सांगूया. तर आता आम्हाला एका कॅन्डिडेटने प्रश्न विचारला होता की एसटी कॅन्डिडेट आहेत आणि टीईटी अपात्र आहेत, तर ते आता जे आदिवासी विकास विभाग शिक्षक भरती करिता त्यांनी फॉर्म भरू शकतात का? तर एसटी कॅन्डिडेट आणि टीईटी अपात्र असलेले कॅन्डिडेट, मग त्या फॉर्म मध्ये जे अट आहेत त्याचा मी व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. त्या अटीनुसार जर तुम्ही प्रायमरी पोस्ट साठी फॉर्म भरणार असाल आणि तुम्ही एसटी कॅन्डिडेट आहात आणि टीईटी अपात्र आहात आणि तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट नसेल, जो तुमच्याकडे असायला हवा किमान 5 वर्षाचा, तो नसेल तर तुम्ही त्या पदासाठी फॉर्म भरू शकत नाही प्रायमरी पोस्ट साठी. परंतु तुम्ही जर सेकंडरी पोस्ट साठी फॉर्म भरू शकत असाल, म्हणजे तुमच्याकडे बीएड पात्रता असेल, तर मात्र तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला तिथे टीईटी पात्र असणं गरजेचं नाहीये. त्याचबरोबर जर तुम्ही सीटीईटी परीक्षा दिलेली असेल तरी सुद्धा तुम्ही या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. आपल्याला हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे की झेडपी साठी इंटरव्ह्यू होईल का, जो येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, झेडपी साठी इंटरव्ह्यू होणार नाहीये, फक्त खासगी संस्थेसाठी शिक्षक भरतीमध्ये इंटरव्ह्यू होणार आहे. आणि या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा जी पद्धती असेल, समजा एकाच 5 रेशोने विद्यार्थी बोलो किंवा 5:10 रेशोने बोलो, कसंही बोलो, ज्या पद्धतीने रेशोने बोलवतील तिथे लेखी परीक्षा आणि मुलाखत यामध्ये दोन वेगवेगळे गुणांची पद्धती ते ठेवतील. म्हणजे लेखी परीक्षेचा समजा 100% मध्ये रूपांतरित करून त्याचे 60% गुण आणि मुलाखतीचे जे गुण आहेत त्यापैकी 40 गुण, या असे कंबाईन मध्ये 100% गुण असं करून ते घेऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका. याचा सुद्धा मुलाखतीचा मॅक्झिमम प्रयत्न करायचा की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुमचा नंबर लागला पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटलं यामध्ये नाही लागत आहे आणि मुलाखतीमध्ये लागणार आहे, तर त्याकरिता एक विस्तृत असं शासनाची माहिती पुस्तिका येईल. त्या माहिती पुस्तिकेचा सुद्धा मी व्यवस्थित अभ्यास करेल, तुमच्या असलेल्या अडचणीनुसार त्याला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आताच टेन्शन घेऊ नका. आता तू आपली सध्या मेन फोकस राहील की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण पहिले निवड व्हायला हवी. आणि जरी मुलाखत पद्धतीत जायचंय तरी लेखी आणि मुलाखत या दोन्हीच्या गुणांच्या आधारे होईल. आणि मुलाखत ही कमी गुणांची असेल, लेखी परीक्षेचे गुण हे जास्त धरण्यात येतील. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे लेखी परीक्षेत मार्क जास्त आहेत त्यांनी जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यांनी मॅक्झिमम फोकस करायचं की आपला नंबर हा लागला पाहिजे आणि 20 जी शाळा पसंतीक्रम द्यायचा आहे त्यामध्ये आपण योग्य पद्धतीची शाळाची निवड ही करायला पाहिजे. ओके, आपण दुसरा प्रश्न घेऊया. हँडिकॅप्ड सिलेक्शन कशा पद्धतीने होतं असा प्रश्न विचारलेला होता. आता बेसिक गोष्ट आहे की तुम्ही कुठल्या पोस्ट साठी अप्लाय करत आहात त्यामध्ये, तर कुठल्याही पोस्ट घ्या तुम्ही, मग शिक्षक भरती घ्या किंवा इतर कोणतीही मेगा भरती, इतर कुठल्याही पद्धतीत हँडिकॅप्ड विद्यार्थी आहेत आणि तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तिथे काय असतं की तुम्ही हँडिकॅप्डची व्हॅकन्सी किती आहे हे पाहिलं जातं. मग त्या व्हॅकन्सीनुसार तुमचा, मग म्हणजे समजा 5 जागा रिक्त आहेत आणि 10 विद्यार्थ्यांचा फॉर्म आलेला आहे, तर त्यांना जी ज्या पदासाठी तुम्ही परीक्षा दिलेली ती लेखी परीक्षा, समजा आता समजा तुम्ही फक्त आदिवासी विकास शिक्षक विभागाकरिता फॉर्म भरत आहे, तिथे 100 गुणांचे टोटल त्यांनी टोटल केलेला आहे. त्या 100 गुणांपैकी तुम्हाला 70 गुण आहेत आणि दुसऱ्याला 80 गुण आहेत, तर त्यापैकी 80 गुणवाल्याला अगोदर घेणार, कारण त्याचा तो हँडिकॅप्ड पण आहे आणि त्याचे गुणानुक्रमे जास्त गुण आहेत त्यामुळे. आणि शेवटी तुमची कागदपत्र पडताळणी होणार, त्यामध्ये तुमच्याकडे हँडिकॅप्टचं ऑफिशियल सर्टिफिकेट असायला पाहिजे, ते पूर्ण अट पूर्ण करणारा सर्टिफिकेट हे असायला पाहिजे, तेव्हाच तुमची तिथे निवड होईल. तर अशा पद्धतीने हँडिकॅप्ड सिलेक्शन मध्ये हँडिकॅप्ड विद्यार्थ्यांची वेगळी यादी असते, वेगळी व्हॅकन्सी असते, त्याच्यानुसार त्यांचं मेरिट हे ठरत असतं. तर आशा करते की तुमचं हे प्रश्न सोल्युशन तुम्हाला मिळालं असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. आदिवासी विकास विभाग भरती यामध्ये एससी किंवा अदर कॅटेगरीचे उमेदवार फॉर्म भरू शकतात का? तर विद्यार्थी मित्रांनो, आताची जी आदिवासी विकास विभाग शिक्षक भरती आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त एसटी कॅटेगरीचे उमेदवार आणि ते सुद्धा स्थानिक उमेदवारच पात्र आहेत, त्यामुळे दुसरे उमेदवारांनी या ठिकाणी म्हणजे फॉर्म भरू शकत नाहीत. आणि स्थानिक उमेदवारांची यादी कोणती आहे, म्हणजे कोणते स्थानिक उमेदवार हवेत याची यादी तुम्ही त्यांच्या ऑफिशियल संकेतस्थळावर पाहू शकता आणि त्यानुसार फॉर्म अप्लाय करू शकता.
त्यानंतर बरेच उमेदवारांनी हा सुद्धा प्रश्न विचारलाय की कोणत्या कॅटेगरीचं मेरिट हे किती येईल, आताच्या शिक्षक भरतीकरिता किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेत तुम्ही कोणत्या कॅटेगरीचं मेरिट किती येतं हे कसं ठरवायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, मेन म्हणजे तुमच्या कोणत्या कॅटेगरीच्या जागा आहेत हे पाहावं लागतं, कोणत्या पदाच्या जागा आहेत हे पाहावं लागतं, आणि किती व्हॅकन्सीनुसार शासनाने अप्लाय करण्यासाठी जाहिरात काढलेली आहे हे पाहावं लागतं, आणि त्यानुसार मग कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी मार्क किती घेतलेले आहेत त्यानुसार इथे निवड होत असते. परंतु सध्याचा ऑफिशियल जाहिरातच आलेली नाहीये, त्या जाहिरातीनुसार मग कास्टच्या जागा किती, ओपनच्या किती हे पण माहीत नाहीये. आपण फक्त रिक्त पदाची माहिती आपल्याला माहिती आहे की एवढी एवढी रिक्त पद आहेत, पण शासनाची ऑफिशियल जाहिरात कोणत्या कास्टसाठी किती, कुठल्या विभागात किती हे पूर्णपणे त्यांनी आपल्या गुलदस्त्यातच ठेवलेलं आहे. जोपर्यंत ते बाहेर काढणार नाही तोपर्यंत मग अंदाज लावून मग तुम्हाला सांगणं हे मलाच कसं तरी वाटतंय. तर अंदाज लावण्यापेक्षा आपण डेफिनेट माहिती काढूया, त्यावर व्यवस्थित रिसर्च करूया की कुठं आपण अप्लाय करू शकतो कुठं नाही. त्यामुळे थोडं वाट पहा, असं आपण अंदाज लावून आपल्याला 20 शाळेचा पसंतीक्रम अंदाजावर नाही द्यायचा आहे. योग्य अभ्यासानंच आपल्याला त्याची निवडही करायची आहे, जेणेकरून तुम्हाला पण ते योग्य वाटायला हवं आणि आपला चान्स कोणत्याही पद्धतीने जायला नाही हवा पाहिजे. त्यानंतर आपल्याला एका सरांनी प्रश्न विचारलाय सुरेंद्र काकडे सरांनी की अनुभव नसेल तर आता जे आदिवासी विकास शिक्षक भरती आहे त्यामध्ये अप्लाय करू शकतात का. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एसटी म्हणजे सर तुम्ही जर एसटी कॅटेगरीचे असाल आणि स्थानिक उमेदवार असाल त्या यादीच्या नुसार, स्थानिक उमेदवार त्या यादीमधील असलेल्या स्थळांची जे आहेत त्यानुसार जर तुमचा असेल तर तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता, जरी तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र नसेल तर. अनुभव प्रमाणपत्राचा फायदा फक्त एक आहे की तुम्ही टीईटी अपात्र टीईटी पात्र नसाल तरी तुम्हाला तिथे लागू होईल, आणि जे 100 गुणांचं गुणदान आहे, पहा इथे 100 गुणांचं जे गुणवत्तेच्या आधारे 50 गुण तुमच्या सर्टिफिकेट नुसार डी एड बी एड जसे तुमचे गुण आहेत त्याच्यानुसार, आणि लेखी परीक्षा 35 गुणांची होणार आहे, आणि अनुभव गुण मध्ये जे आहे की नाही तिथे तुमचे त्या 15 गुणांपैकी ज्या मुलांचा 15 वर्षाचा अनुभव आहे त्यांना 15 गुण मिळून जातील, तर थोडा पुढे जाण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे जरी तुम्ही अनुभव गुण म्हणजे तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता. फक्त तुम्हाला काय होईल की हे जे अनुभव गुण 15 गुण आहेत त्यापैकी तुम्हाला कोणताच गुण मिळणार नाही, 0 गुण मिळेल. तर अशा प्रकारे हा एक प्रश्न आपण पाहिला. त्यानंतर अजून त्यामध्ये एक महत्वपूर्ण प्रश्न होता आणि खूपच इंटरेस्टिंग प्रश्न होता त्यांनी विचारलेला. तर त्यांनी म्हटले की आदिवासी विकास विभागाच्या शिक्षक भरती संदर्भात त्यांनी प्रश्न विचारलेला होता की स्थानिक अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती या प्रवर्गातील जे असे उमेदवार आहेत की ते टीईटी किंवा सीईटी परीक्षा उत्तीर्ण आहेत जी संपूर्ण भारतात प्राथमिक शिक्षक पदाकरिता बंधनकारक व अनिवार्य करण्यात आलेली आहे, परंतु त्यांनी रोजंदारी किंवा तासिका तत्वावर शासकीय आश्रमशाळेत काम केलेले नाहीये आणि एकीकडे स्थानिक अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीचे 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक अनुभव असलेले उमेदवार परंतु सीईटी किंवा टीईटी उत्तीर्ण नसेल तर यापैकी कोणाची निवड होईल. तर सरांनी विचारलेला प्रश्न खूप इंटरेस्टिंग होता. त्यांनी म्हटले की एक उमेदवार आहे जो टीईटी आणि सीटीईटी उमेदवार पात्र आहे परंतु त्याच्याकडे अनुभव नाही, आणि दुसरा उमेदवार आहे ज्याच्याकडे अनुभव आहे परंतु तो टीईटी आणि सीईटी पात्र नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो हे पहा, तुम्हाला समोर मी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुमची 100 गुणांची ही परीक्षा म्हणजे 100 गुणांपैकी तुमची निवड होणार आहे. आता हे दोघं पण ह्या पदासाठी पात्र आहेत. पात्र असणे आणि निवड होणे यामध्ये फरक आहे. पात्र असणे म्हणजे तुम्ही फॉर्म भरण्यासाठी अप्लिकेबल आहेत, निवड होण्यासाठी तुम्हाला गुणवत्तेच्या आधारे म्हणजे तुमचे 50 गुणपैकी तुमचे किती गुण आहेत, मग लेखी परीक्षा होणार तुमची 35 गुणांची, त्या 35 गुणांपैकी त्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळतात, जो अनुभव आला विद्यार्थी आहे आणि ज्यांना बिगर अनुभव आले त्यांना किती गुण मिळणार, आणि अनुभव गुणामध्ये मात्र तो थोडासा पुढे चालेल. काय तर जर 5 वर्षाचा अनुभव असेल तर त्याला 5 गुण मिळतील, आणि इकडे जो पहिला कॅन्डिडेट आहे जो टीईटी सीटीईटी पात्र त्याला 0 गुण मिळतील इथे. एवढाच तो काय फरक, पण बाकीचा काही फरक येणार नाही. बाकी मग ह्या 100 गुणांपैकी तुमचे जितके गुण मिळाले तुम्हाला त्या गुणांपैकी ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क मिळतील त्या विद्यार्थ्याची निवड होईल. समजा अशा